गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शिक्षकांसाठी सुद्धा सर सांगतात की तुम्ही बसून घेतलात तरी त्यांना काही हरकत नाही आहे. थँक्यू सर. गुड मॉर्निंग स्टुडंट. मी तुम्हाला थोडक्यात सरांची ओळख करून देते आणि मग आपण लगेचच सरांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. शिवव्याख्याता म्हणून उपाधी लाभलेले प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील, कोरेकर पवार पाटील सर आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत. गेले 28 वर्ष नवभारत विद्यालय शिवने येथे शिक्षक ते उपप्राचार्य म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. महात्मा गांधी विद्यालय खानापूर येथे उपप्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. श्रीवीर बाजीप्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथे त्यांनी प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. शिवचरित्रावरती महाराष्ट्रभर सरांची व्याख्याने आहेत. सरांचं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवरती सरांची सर्व भाषणं आपल्याला ऐकायला उपलब्ध आहेत. सर आज कोण पाहुणे आहेत याची उत्सुकता म्हणून मी काल तुमचं यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे, त्यातली सगळी भाषणं मी ऐकलेली आहेत. मुलांना आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्या चॅनलवरचे व्हिडिओज पहा. आपलं आडनाव का कसं आहे इथपासूनची जी माहिती सरांनी दिली आहे खूप छान आहे. आज आपलं आपण लकी आहोत असं समजते मी. तुम्हाला इतके उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणारे सर लाभलेले आहेत. जास्त वेळ न घालवता सरांकडे हँडओव्हर करते आणि सरांना विनंती करते की सर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करूया. आपल्या संस्थेचे संस्थापक विजय वराडे साहेब, ज्या विद्यालयाच्या प्राचार्य देशमुख मॅडम, मला ज्या तुमच्याकडे येण्याचं जे निमंत्रण दिलं गेलं होतं त्या मनीषा कुतवाळ मॅडम आणि त्यांचे मिस्टर संदीप कुतवाळ हे माझे विद्यार्थी आहे. आचार्य देव किती नापी दैवत आहे, आई वडील आणि गुरु महाराज सुद्धा मोठ्या लोकांना त्याच मागते. आईला वडिलांना आणि जे जे स्वराज्यामध्ये जो उपयोगी पडले आणि जे आता वयस्कर झाले असे ते आणि मग महाराजांनी आऊ साहेबांची तुला करायचं ठरवलं. महाबळेश्वरामध्ये महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये आऊ साहेब जिजाऊ म्हातारे झाले, त्या वयस्कर झाले त्याचबरोबर महाराजांचे एक स्वराज्याची सेवक होते. सोनोपंत डबी राहतं त्याचं नाव, सोनोपंत डबी ते वयस्कर झाले थकले होते. महाराजांनी त्यांना सांगितलं ते सोनोपंत उद्या तुम्ही तिथं महाबळेश्वरला यायचं. ते म्हणले महाराज मी आता थकलोय, त्या वेळेला पाच तिथून यायचे नाही तर जाणार कसं ना, म्हातारी माणसं कशावर जाणार, काय घोड्यावर तर जाऊ शकत नव्हते, दुसरी काय वाहनं नव्हती. ते म्हणजे अहो महाराज मला कशाला नेत आहे, मी आता थकलोय. महाराज म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम केलंय स्वराज्याच, आतापर्यंत अनेक मोहिमा राबवल्यात, आतापर्यंत अनेक प्रकारच्या बाबच्याकडे वकिली केली, तुमचा गौरव झालाच पाहिजे. अहो नको महाराज मी आता थकलोय. नाही म्हणजे चला मी उद्या पालखीची व्यवस्था करतो. अहो साहेबांनी सोनोपंत गिराला तिथं नेलं महाबळेश्वरला, अहो साहेबांची तुला केली आणि ते झाल्यानंतर महाराज स्वतः गेले, त्याच्या हाताने धरलं, सोनोपंत गिराच्या उठवलं आणि म्हणले चला आता तुम्ही बसा. केव त्यांना आश्चर्य वाटलं, अहो आऊ साहेबाची तुला आहे, माझं काय मी एक सेवक आहे. नाही म्हणले महाराज, महाराज म्हणले नाही तुम्ही खूप चांगलं काम केले, आजपर्यंत स्वराज्य उभं राहिलं ते तुमच्यासारख्या माणसांच्यामुळं. आणि त्यांना स्वतः त्या तराजूमध्ये बसवलं, ताज्यामध्ये बसवलं, त्याची तुला केली असे होते महाराज. जीवकाची सुद्धा कदर करणारा राजा आणि म्हणून महाराजांचा तो नेहमी केलं जात. त्या रामदास स्वामींनी थोडक्या शब्दामध्ये वर्णन केले,
यशवंत कीर्तिवंत वर्धवंत सामर्थ्यवंत नीतिवंत दानता राजा पुण्यवंत दानता राजा या भूमंडळाचे नाही धर्मरक्षी आयता उरला नाही महाराष्ट्र धर्मराज दाता उम्मा कारण उम्मा असे छत्रपती सर्व गुणसंपन्न यांचा आदर केला. ते लाल मालावर छापा घालताना अनेक क्रिया मारल्या गेल्या तटकडे नाही क्षत्रिय का मारल्या गेल्या सशाहित्य गाण्याच्या ज्या जनम जाण्याच्या क्रिया होत्या त्यांनी शिवाय म्हणून घाबरल्या आणि त्यांनी हे केलं ते दिवे मालवले विजवले आणि त्या दिवे मालवल्यामुळे काही कळलंच नाही कोण हे काय म्हणजे मावळे तलवारी जे मारत होते ना त्याच्या बऱ्याचशे बेदमाई मारले त्याच्यात काही त्यांचा दोष नव्हता. परंतु त्यावेळेला शाहिस्तेखानाची बोटे फोडून त्याच्यावर हल्ला करून महाराज निघून गेले आणि त्यावेळेला शाहिस्तेखानाची बहीण जी ओरडत रडत आली आणि त्याला म्हटली भैया का मेरी बेटी गायब हो गई उसे शिवा बाहर ले गया होगा. तिने अंदाज केला की शिवाजी महाराज त्याच्या लोकांनी निदान पडून गेले शाहिस्ते खान तुटलेल्या बोटाने कळत होत रक्त तरी काय सांगत होता माहिती का शत्रूला सुद्धा खात्री होती की शिवाजी महाराज कधी स्त्रियांची बेआबरू करत नाही. तो शाहिस्ते खान तिला म्हणाला आपल्या बहिणीला हे बहन शिवा कधी यायचा बुरा काम नाही करता शिवाजी राजे आमचं काम करत नाही त्यांचे मावळे सुद्धा आमचं काम करायचं धाडस करत नाही हमारी बेटी यही होगी आणि ती एका पिंपामध्ये लपलेली सापडली ती घाबरली म्हणून एका पिंपात बसली आणि थोड्या वेळाने हे सगळे निघून गेल्यानंतर बाळ जेव्हा चाळीचे काय म्हणतात ते तो सुरक्षित आहे मराठ हे ऐसा कधी काम पुरा काम नाही करते आणि हे शत्रूला सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल विश्वास होता. पुढे महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले दक्षिण दिग्विजयाला निघाल्यानंतर बेलवली नावाचं गाव लागलं म्हणजे बेलवली नाव गाव जे आहे ते कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आणि तिथं यल्लम्मा देसाई नावाची एक स्त्री पाटील होती देसाई होती आणि तिचा पती त्या गावचा प्रमुख होते. आता ह्या लोकांनी काय केलं शिवाजी महाराजांच्या फौजेतले बैल पळवले म्हणजे महाराजांच्या फौजे सामान वाहूच्या गाड्या होत्या ना त्याचे बैल पळवले त्या पाटलाच्या लोकांनी. आता ही वार्ता महाराजांच्या कानावर गेल्यानंतर महाराजांच्या सैनिकांना आपल्या बोलून गेले आणि कृष्णाजी गायकवाड नावाच्या त्यांच्या सरदाराला बोलून गेले. त्या सरदाराला बोलून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही त्या गाडीवर हल्ला करा त्या पाटलाला जेरबंद करून दाखलदंडाने माझ्या पुढे हजार करा. ते गेले पण पाटील काही साधा नव्हता ती गळी भक्कम होती तो लढत राहिला महिनाभर तरी दाद दिली. महाराजांना बातमी आहे की एवढी ती गळी आणि एक महिना दाद देत नाही तेव्हा कृष्णाजी गायकवाड म्हणले जरा तोफा दिल्या तर बरं होईल. महाराज हसले महाराज म्हणले अरे एवढीची गळी का घ्याल तोफा पाहिजे. पुढे त्यांनी हाता करून ती गळीचे दरवाजे तोडले आणि पाटील त्या तो येताय त्याला आपल्याला पाटील म्हणतात तो मारला गेला. मारला गेल्यानंतरही त्याच्या बायको तिकडे आणखीन 8-15 दिवस लढत ते बाई चोर होती. नंतर ती हारली आणि तिला या कृष्णाची गायकवाडनं जेरबंद करून आपल्यापुढे हजर केलं आपल्या फेरके मारसाठी दरबारात हजर केलं. तिथं मारसांचा दरबार भरायचा तिथं तळ पडायचे आणि तिला बांधून आणलं धक्के मारत आणलं धक्के मारलं हे तिथं आल्यानंतर ती बाई रडायला यंदा म्हणाव की ते दुसरं नाव होतं सावित्री बाई. रडायला लागल्यानंतर महाराजांनी त्या बाईची क्षमा मागली म्हणजे यांना मोकळं करा हे बांधून काय आणलं एका महिलेला असं बांधून आणतात का अहो म्हणजे महाराज ही फार डेंजर आहे दादा गड्याला ऐकत नाही तरी सोडा म्हणजे सोडलं आणि सोडल्यानंतर महाराजांनी विचारलं बाई काय झालं तुम्ही एकतर चूक केले तुमच्या मालकाने चूक केले आम्ही कचेरीकडे कुतुब शहाकडे जात असताना तुम्ही आमची जनावरं पळवली अशी का वार्ता आमच्या कानावर आली.
बाई कोणा रडायला आणि त्या काय म्हणाले माहिती की कि महाराज मी तुमची कीर्ती खूप चांगली ऐकली होती पण मला आता असं वाटत नाही की तुम्ही चांगले आहात। महाराज म्हणजे असं का बोलला तुम्ही, मी काय वाईट केलं कोणाचं? अहो म्हणजे तुमच्या सरदाराने ना मला धक्के मारत आणलं, माझा अवमान केला, महिलाची कसं वागव त्याला कळत नाही, मग तुमचे सरदाराचे वागतात म्हणून तुम्ही कसे वागणार? आता महाराजांना खूप संताप आला। महाराजांना असं बोलणार आजपर्यंत कोणी भेटलं नव्हतं आणि महाराज कधी स्त्रियांचा अवमान करत नव्हते, मी असं का बोलावं? महाराज संताप दे त्यांनी त्या सरदाराला ती शिक्षा केलीच केली पण त्या बाईंना मुक्त केलं, दोन गावं बघितली दिली, त्यांना आपली बहीण मानलं आणि त्यांचं मूल महाराजांच्या मांडीवर घेतलं, त्यांनी लाड होतं आणि तिला बहीण मानून त्या दिवशी सांगितलं की बाई तुम्ही आता माझ्या भगिनी आहात, असं कधीही होणार नाही, आमच्या राज्यातले कुणीही लोक करणार नाही, चुकून झाला असं तर मी क्षमा मागतो, हे भाग तुमचं माझ्या मांडीवर घेतलंय, तो माझा भाचा आहे, इथून पुढं तुम्हाला पूर्ण संरक्षण। आणि त्या महिलेला किती आनंद आला म्हणतात, तर तिचा पती त्याच्यामध्ये महाराजवाडे गेलेला होता पण बाईला साक्षात शिवाजी महाराजाने आपली बहीण मानलं याचा तिला आनंद आला। हे उपवाड नावाचं गाव आहे दक्षिणेकडे कर्नाटकमध्ये, तिथे एक शिल्प कोरलेलं आहे, त्या शिल्पावरती छत्रपती शिवाजी महाराज त्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेले असं ते चित्र आहे, शिल्प आहे। तेव्हा असे होते महाराज स्त्रियांचे संरक्षक, गो ब्राह्मण प्रतिपालक नुसतं म्हणत नाही महाराजांना, स्त्रियांचा कैवारी म्हणतात की ज्याने आयुष्यामध्ये स्त्री दाक्षिण्य पाळलं, स्त्रियांना संरक्षण दिलं, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि रायगड बांधून झालेलं, रायगड बांधून झालेलं आणि रायगड भक्कम राजधानी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध